गुड मॉर्निंग, मी मनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या. राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पावसाच्या बातमीनं. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील 1 ते 12 पर्यंतच्या शाळा कॉलेजेस आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला असून नवी मुंबई महापालिकेनं देखील आपल्या क्षेत्रातील खासगी शाळा आज बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाऊस असाच सुरू राहिला शुक्रवारी देखील शाळांना सुट्टी देण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. तर मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ, नांदेड या ठिकाणच्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पालिका प्रशासनानं घेतलाय. मुंबईतल्या शाळांबाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना आता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात कोणकोणत्या ठिकाणच्या शाळा बंद आहेत. तर ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि नांदेड या ठिकाणच्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे जाऊयात. विशाल, गुड मॉर्निंग. आणि सर्वप्रथम आज पावसाचे मुंबईतले अपडेट्स काय आहेत? हवामान विभागानं काय सांगितलंय? आणि शाळांना देखील काही ठिकाणी सुट्टी दिलेली आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ, नांदेड. मात्र मुंबईमध्ये परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असं म्हटलंय. काय अपडेट्स आहेत? मनाली, ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला होता आणि मुंबई शहराचा जर विचार केला तर मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला होता. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका आणि शिक्षण विभागानं परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत ज्या शाळा प्रशासनांना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीला मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ती आज नाहीये. त्यामुळे याच्या बाबतीत थोड्याच वेळात शाळा ज्या आहेत त्या निर्णय घेऊ शकतील. मात्र उर्वरित महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्यानं रेड अलर्ट जो आहे तर या जिल्ह्यांमध्ये लागू केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्या जिल्ह्यांमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे हा स्थानिक प्रशासनानं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्रामुख्यानं ठाणे शहर, नवी मुंबई, पनवेल, पुणे विभाग या विभागांमधील शाळा ज्या आहेत ह्या आज बंद असणार आहेत. जर पाऊस असाच राहिला उद्या सुद्धा अशाच पद्धतीची जर परिस्थिती राहिली तर शाळांना उद्या सुद्धा सुट्टी जी आहे ही देण्यात येणार आहे. आणि मुंबईत खास करून जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील आज जरी मुसळधार पाऊस नसला, पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहरामध्ये आज ज्या परीक्षा होणार होत्या या परीक्षा मात्र होणार नाही आहेत. आजच्या दिवसाच्या ज्या परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा रद्द करून याच्या बाबतीत एक नवीन वेळापत्रक जे आहे हे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात जर आपण पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे हा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कुठच्याही प्रकारे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये. आणि आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत हे पुलांवरून जात असतात. अनेक पूल जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडनं असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे या ठिकाणच्या शाळा जे आहेत त्या बंदच असणार आहेत. मनाली, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. तर पुणे आणि परिसरामध्ये आगामी 4 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पुणे परिसरामधल्या पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील 3 दिवस शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले असून या आदेशानुसार 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर प्रतिबंध नेमके काय असणार आहेत ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरणं, खोल पाण्यात उतरणं तसंच त्यामध्ये पोहणं यासाठी बंदी आहे. धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, शिवाय पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणं इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणं आणि कोणत्याही स्वरूपाचं चित्रीकरण करणं यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास बंदी असून मद्य बाळगणं, मद्य वाहतूक करणं, अनधिकृत मद्य विक्री करणं आणि तसंच उघड्यावर मद्य सेवन करणं, शिवाय वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणं, वाहनांची ने आण करताना
बेदकारपणे वाहन चालवणं, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणं या बाबींना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर पालघरमधील बहाडोली इथं वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्जमधील 13 कामगारांपैकी 6 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय. 13 6 कामगारांना एनडीआरएफच्या टीमनं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं असून इतर 7 जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. तर काल संध्याकाळपासून हे कामगार या ठिकाणी अडकलेले होते आणि पावसामुळे वैतरणा नदीच्या पाण्याचा वाढलेला प्रवाह तसंच रात्री झाल्यामुळे एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं आणि आज सकाळपासून एनडीआरएफकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. तर 7 कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. वैतरणा नदीमध्ये बार्जमध्ये काम करणारे कामगार बेपत्ता झाले आहेत. ते बार्जमध्ये अडकलेले होते. 13 एकूण 6 कामगारांची सुटका करण्यात यश आली असून इतरही 7 कामगार जे आहेत त्यांच्या शोधात एनडीआरएफ असून एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास काही अडथळे देखील निर्माण झाले. की काल रात्रीपासून जवळपास या ठिकाणी 13 कामगार जे आहेत ते अडकले होते. वैतरणा नदीमध्ये जे आहे पूर्णपणे पाणी आपल्याला साठलेलं पाहायला मिळते. 8 कामगाराला काढले आत्ता आणि बाकीचे जे राहिलेले कामगार आहेत त्यांना काढायचं काम जे आहे रेस्क्यू करायचं काम जे सध्या सुरू आहे. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुंबई बडोदरा एक्सप्रेसचं काम जे आहे ह्या ठिकाणी सुरू आहे. परंतु काल मुसळधार असा पाऊस पडत होता त्याच्यामुळं रात्रीपासून 13 कामगार जे आहेत त्यात अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती. आता रिस्क्यू करून त्यांना जे आहे राहिलेले कामगार ह्या ठिकाणी काढताना आपल्याला पाहायला मिळतात. एनडीआरएफची टीम जी आहे ते ह्या ठिकाणी काढते. परंतु नदीचा प्रवाह जर बघितला आपण पाण्याचा वेग जर बघितला तर बऱ्याच वेळा ही बाज जी आहे ती आपल्याला पाठीमागे जाताना पाहायला मिळते. जवळपास हे रात्रीपासून रिस्क्यू जे आहे ते सुरू होतं परंतु काल रात्री मोठ्या प्रमाणात प्रवाह जो आहे पाण्याचा तो असल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला रात्रीच परतावं लागलं. परंतु आता सकाळी जे आहे बादशा साहेबांनी हे सगळे कामगार जे आहेत ते बाहेर निघाले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, सॉरी. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत असून नद्याला नाल्याला आलेला पूर हा पाहण्यासाठी 5 तरुण गेलेले असताना तोल गेल्यामुळे ते पाण्यात पडलेत आणि हे तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आलंय. तर या 5 तरुणांपैकी एका तरुणाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 4 जणांचा शोध हा अद्याप सुरू आहे. रात्र झाल्यामुळे बचाव पथकाकडून शोध मोहीम थांबवण्यात आली होती. तर आज पुन्हा ही शोध मोहीम सुरू केली जाणार असून जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नागरिकांनी नदी नाल्याकडे जाणं टाळावं असं आवाहन गोंदियाच्या जिल्हाधिकारी केले. जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पाऊस होत आहे आणि त्यासोबतच हवामान खात्याने पण या पुढील आठवड्यामध्ये खूप पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, धरण, तलाव सगळीकडे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे आणि आजच 2 अतिशय वाईट घटना घडलेल्या आहेत. 4 मुलं नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. ही अतिशय दुःखद घटना आहे आणि जिल्हा प्रशासनामार्फत या 4 मुलांचा शोध घेण्याचं काम चालू आहे. तर कोट्यवधी रुपये खर्च करून शिवाजी पार्क मैदानात बांधण्यात आलेला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प अपयशी ठरल्याचं दिसतंय. पावसाचं पाणी साठवण्यासाठी मैदानात बांधण्यात आलेल्या विहिरींमध्ये पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाल्यामुळे तसंच मैदानात टाकलेल्या बेसुमार मातीमुळे संपूर्ण शिवाजी पार्क मैदान हे जे आहे ते पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे मैदानात सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच आता मुंबईकरांमध्ये काहीशी नाराजी दिसून येते. शिवाजी पार्कमधील या परिस्थितीवरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि पालिकेवर टीका केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटीलनं. मध्ये पूर्णपणे चिखल जो आहे हा झालेला आहे आणि याचा त्रास येथील रहिवाशांना होतोय. आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे. संदीपजी, खरं तर तुम्ही काही दिवसांपूर्वी आंदोलन केला होता, कशा पद्धतीनं महानगरपालिकेचं काम चालू आहे आज जर पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीनं शिवाजी पार्कमध्ये पाणी साचलं होतं असं कुठच्याही वर्षी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. खरं तर असं आहे की त्याच वेळेला आम्ही ही गोष्ट सांगत होतो प्रशासनाला आणि सन्माननीय आदित्य ठाकरे यांना
की शिवाजी पार्कची जी शिवाजी पार्कचा जो डीएनए आहे तो खरा वेगळा डीएनए आहे. आपण इथे जी भरमसाठ माती टाकताय त्यामुळे जी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आपण इथे तयार केलेली त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची पूर्ण वाट लागणार आहे. आणि त्याप्रमाणे काल तसंच झालं, जेव्हा पाऊस पडला ते पाणी जे साईडला आपण कॅनल्स केलेले त्याच्या माध्यमातून जे बोरवेलमध्ये जायला पाहिजे होतं ते गेलं नाही. उलट आपण बघू शकता की सगळा चिखल हा शिवाजी पार्क परिसरात झाला. याचं मूळ कारण अनेक हजारो ट्रक ही माती आणून शिवाजी पार्कमध्ये टाकली गेली, गवत उगवण्यासाठी टाकली गेली, पण गवत तर उगवलं नाहीच पण त्याचं चिखल झालेलं आहे आपण बघू शकतो. आणि हीच गोष्ट वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो पण त्यांनी ऐकली नाही. ह्या जर छत्रपती शिवाजी पार्क मैदानाची जर कोणी वाट लावली असेल तर ती ह्याला दोन व्यक्ती जबाबदार आहेत, एक त्यावेळचे तत्कालीन वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर आणि आदित्य ठाकरे, आणि त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आता इथे ढुंकून बघायला तयार नाहीत. जर पाहायला गेलं तर ह्याचं अद्यापही काम बाकी आहे, त्यामुळे जो पैसा जो फंड आहे तो सुद्धा उरलेला आहे, तो खर्च केला जाऊ शकतो. नागरिकांचा शिवाजी पार्क मधल्या विरोध आहे की असं काही करू नका, पैशांची धुळदांड होते. तुमची मनसेची भूमिका काय असणार आहे? आम्ही सन्माननीय जे आता नवीन वॉर्ड ऑफिसर आलेले आहेत त्यांना या सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी निश्चितपणे ते त्यांच्या वरिष्ठाशी बोलतील आणि पुढचा जो होणारा नाहक खर्च आहे आणि नाहक शिवाजी पार्कची जी वाट लावण्याचा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं थांबेल अशी आम्हाला आशा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालाय. मुंबईमधील धरण परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यानं मोडकसागर धरण भरलं असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मावळमध्ये पाणीच पाणी झालंय. पावसाच्या पाण्यामुळे धबधबे सुद्धा खळाले असून पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. मुसळधार पावसामुळे मावळमधील सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पवना धरणही 50% भरलंय तर कासारसाई धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं त्यातून 3,200 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय. धरण क्षेत्रात 534 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आणि त्यामुळेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील मेडगड्डा प्रकल्पामधून तब्बल 16 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि आतापर्यंतचा राज्यातला हा सगळ्यात मोठा विसर्ग आहे. गोदावरी नदीकाठावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीच्या पूरस्थितीमध्ये वाढ होण्याची भीती आहे. जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातल्या अक्कलपाडा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले तर त्यातून 15,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पांझरा नदीला पूर आला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गेल्या 15 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील 23 धरणं 100% भरलीत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शिरवली, शेलडी, कोंडिवली, कुरवळ ही 4 धरणं 100% भरली असून धरणांमधून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये एक व्यक्ती वाहून गेली होती आणि व्यक्ती वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. मात्र त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय तर ही व्यक्ती झाडाला अडकल्यानं त्याचे प्राण वाचले. भुसाळमध्ये तापी नदीवरील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आलेत. मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या पावसामुळे तापी आणि पूर्णा नद्यांना पूर आलाय. हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 1,25,000 वर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये 6 जण पुरात अडकले होते. मासे पकडण्यास 6 जण गेले होते आणि त्यांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आलंय. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली आहे.
पालघर मधील भरणपूर इथल्या नाल्याला पूर आला होता आणि अशा परिस्थितीत देखील प्रतिभा डोगरकर या महिलेला दिलगिरीसाठी सोमटा इथल्या आरोग्य केंद्रात दाखल करायचं होतं. दरम्यान रुग्णवाहिकेच्या चालकानं प्रसंगावधान दाखवत रस्त्याचा अंदाज घेत या महिलेला सुरक्षितपणे आरोग्य केंद्रात पोहोचवलं. नांदेड जिल्ह्यामधील शेलगाव येथे पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. अर्धापूर तालुक्यातल्या शेलगाव इथं एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. भर पावसात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. राज्यातील पूरस्थितीवर बारीक लक्ष असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं. तसंच सगळ्याच यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागात देखील मदत देण्याचे आदेश फडणवीसांनी प्रशासनाला दिले. फडणवीसांनी पूरग्रस्त भागाचा आढावा देखील घेतलाय. पुढील काही तासांसाठी राज्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. घाट माथ्यावर देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून पुणे शहरासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला. पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेकडून शहरातील आयटी कंपन्या तसंच खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा द्यावी असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं. पावसामुळे कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं खाडी लगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले तर घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच या भागात म्हशीच्या तबेल्यांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं. ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडवलाय. मुरबाडच्या किशोर गावातून जाणाऱ्या कल्याण नगर महामार्गावर पाणी साचलंय आणि त्यामुळेच महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पनवेल बेड उरणमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर पाताळगंगा नदी धोक्याची पातळी गाठणार असल्याची माहिती मिळते आणि भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलं. पनवेलमध्ये खारपाडा आपटा रस्त्यावर कमरे एवढं पाणी असताना त्यातून बस काढण्याचा प्रयत्न इस्पात कंपनीच्या ड्रायव्हरनं केला. मात्र पाण्यामुळे ही बस बंद पडली आणि या बसमधील सगळ्या कामगारांची सुखरूप सुटकाही करण्यात आली. निष्काळजीपणामुळे अनेकांचे जीव धोक्यात घातल्याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसासोबत वाऱ्याचाही जोर असल्यामुळे पनवेलमध्ये झाड कोसळलंय. सोसायटीमध्ये एका कारवर हे मोठं झाड पडून कारचे मोठं नुकसानही झालंय तर हे झाड इतकं मोठं होतं की बाजूला असलेल्या इमारतीचं कंपाऊंडची भिंतही त्यामुळे पडली आहे. चिपळूणमधील कळकवणे या गाव परिसरामधील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या. डोंगराला 4 फुटांपर्यंत भेगा पडल्या असून त्यामुळे कणकवलेमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. ग्रामस्थांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचा विसर्ग सुरू झाल्यामुळे शहरातील काही भाग जलमय झालाय. प्रशासनानं या भागामधील सगळ्या नागरिकांना घरं रिकामी करण्याच्या सूचनाही दिल्या. नेसत्या कपड्यानुसारनिशी रहिवासी बाहेर निघालेत मात्र प्रशासनानं याबाबतीत कोणतीही मदत केली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. जगबुडी नदीमध्ये 6 ते 7 गुरं अडकली होती. पुराच्या पाण्यात गुरं अडकली होती. एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे जुवाडा बेटावरील 13 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरवर्षी नदीला पूर आल्यानं बेटाचा संपर्क तुटतो आणि त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आणि सध्या रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती. आणि यानंतर आत्ता एक ब्रेकिंग बातमी. मुसळधार पावसाचा फटका कोकणवासियांना बसलेला असून राजापूर कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचं कळतंय. दरड कोसळल्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर एकूणच पावसाळ्यात कोकणामध्ये दरड कोसळल्याचं सत्र सुरू असून याचा फटका या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतोय. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहे. सचिन, काय सध्या माहिती मिळते?
बरोबर आहे, कारण पाऊस हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गेल्या 48 तासापासून होताना पाहायला मिळतो आणि सगळीकडेच हा प्रकार आता पडण्याचा धरण्याचा चालू आहे. त्यातच आता अनुस्पुरा घाट जो आहे, जो मुख्य घाट आहे महामार्गाचा, जो कोल्हापूर आणि राजापूर तालुक्याला जोडला जातो, त्या घाटात रात्री उशिरा दरड पडल्याचं आपल्याला समजतंय आणि त्यामुळे तिथलं वाहतूक जी आहे पूर्णपणे ठप्प झालेली आहे. कारण ह्या मार्गावरूनच कोल्हापुरातून आपल्याकडे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो, दुधाची ये जा होत असते, त्यामुळे ह्या सगळ्याचा गाड्या ज्या आहेत भाजीपाल्याच्या किंवा इतर नागरिकही इथून कोल्हापूरला जाणारे असतात रेग्युलर, तेही या मार्गावर अडकून पडल्याचं आपल्याला समजतंय. रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे तिथलं पूर्णपणे वाहतूक ठप्प होऊन जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. काही लोकांना, जे रेग्युलर जाणारे लोक आहेत त्यांना आपण या गावातच थांबवून ठेवण्यात आल्याचं समजतंय. प्रशासनाने याची दखल घेतलेली असून थोड्या वेळात हा मार्ग क्लिअर करण्यासाठी, अगदी बरोबर, काही वेळातच हा मार्ग मोकळा होईल वाहतुकीसाठी. मात्र या संपूर्ण